पक्षात झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे हे आता कुठे सावरत आहेत आणि असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा झटके देतच आहेत. पण उद्धव ठाकरे यांचे दुसरे राजकीय शत्रू म्हणजे सध्या भाजपात असलेले नारायण राणे. मात्र यावेळी राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. राजन साळवी हमारे साथ है असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला. नितेश राणे यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडालेली असताना आता राजन साळवी यांनी सुद्धा नितेश यांना प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात साळवींनी काय म्हटलंय, तसंच या प्रकरणाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. तसंच तुम्ही आमच्या इतरही बातम्या HW या ॲपवर पाहू शकता. भाजप आमदार नितेश राणे यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली, तसंच आमदार वैभव नाईक यांच्यावर सुद्धा टीका केली. आता तुम्हाला उद्धव ठाकरे बरे वाटत आहेत ते कसा वापर करून घेतात हे आत्ता कळणार नाही. रामदास कदम यांना विचारा, नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम यांच्याकडून कसं बोलवून घेतलं आणि आज तेच रामदास कदम काय बोलतायत ते ऐका. भास्कर जाधव, अरविंद सावंत तुम्ही सुद्धा ऐका असं नितेश राणे म्हणाले. तर भास्कर जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी विनवणा करत होते, पण एकनाथ शिंदेंनी त्यांना नाकारलं याचा मी साक्षीदार आहे. पण नंतर याच भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली असं सांगतानाच ये अंदर की बात है राजन साळवी हमारे साथ है असा दावा नितेश राणे यांनी केलाय. पाहूयात. आता तुम्हाला उद्धव ठाकरे बरा वाटतोय, उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा तुमची कशी वापर करू तुमचा कसा वापर करून घेतोय हे कदाचित तुम्हाला आता कळणार नाही. कधी रामदास कदमजींचा की आता इंटरव्ह्यू वाचा ऐका, ते तुम्हाला ते त्यांच्या शब्दात सांगतायत की उद्धव ठाकरे काय चीज आहे. राणे साहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर रामदास कदमजींनाच विरोधी पक्ष नेता बनवलं होतं आणि आज तेच रामदास कदम साहेब काय बोलतायत ते बरोबर ऐका भास्कर जाधव, ते ऐका अरविंद सावंत. त्या नपुंसकला हिंमत नाही उद्धव ठाकरेला आमच्यावर बोलण्याची, म्हणून तुमच्यासारखे भटके कुत्रे तयार करून आमच्यावर सोडले आहेत. आम्ही त्या लोकांना असं करून टाकतो आम्हाला काय फरक पडत नाही. आणि भास्कर जाधव आज उद्धव ठाकरेचा पालतू कुत्रा म्हणून आमच्यावर भोकण्याचं फक्त काम करतोय. हा फरक भास्कर जाधव, झोपण्याच्या अगोदर एवढाच माझे भाग बघा, रात्री झोप लागणार नाही. या अंदर की बात है राजन साळवी हमारे साथ है. राणे यांच्या या दाव्याला राजन साळवी यांनी सुद्धा त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधल्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत सुद्धा भाष्य केलं. तर ये अंदर की बात है राणे कुटुंब हमारे साथ है असा पलटवार राजन साळवी यांनी मीडियाशी बोलताना केलाय. तसंच कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी विरोधकांना दिलाय. पाहूया. भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. ते जे मनामध्ये असतं तेच त्यांच्या हृदयामध्ये असतं, तेच त्यांचं ओठामध्ये येतं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका त्यांचं भाषण निश्चितपणे योग्य आहे. आणि अशा तऱ्हेचा भ्याड हल्ला करणं म्हणजे फार चुकीचं आहे आणि अशा तऱ्हेचा भ्याड हल्ला होता का म्हणून ही अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आम्हा सर्व मंडळांची आहे. आणि निश्चितपणे भास्कर जाधव असेल, शिवसेनेचे आमचे पदाधिकारी असतील, आमचे शिवसैनिक आणि नेते निश्चितपणे त्याला उत्तर द्यायला समर्थ आहेत. आणि म्हणून अशा तऱ्हेचा ह्या भ्याड हल्ल्याचा आम्ही त्याचा सहकारी म्हणून निषेध करत आहे. आमदार नितेश राणे यांनी अंदर की बात है राजन साळवी हमारे साथ है. नितेश राणे हा आमचा विरोधक आहे आणि राणे कुटुंबियांनी समजून जायला पाहिजे की आज नारायण राणे असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे हे कुटुंब वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्यांना आशीर्वाद लाभला आणि म्हणून त्यांच्या वलयामुळे हे मोठे झालेले आहे. आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती आरोप करणं म्हणजे फार चुकीचं आहे. मी शिवसेना प्रमुखांशी शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक सांगण्याची काय जाणं आवश्यकता नाहीये. आणि मी असं म्हणेन की अंदर की बात आहे हे राणे कुटुंब हमारेही साथ आहे. साहेब सध्या राजकीय मी आज मतदारसंघात काय सांगा आणि काय नेमकं बोलणं झालं तुमचं उद्धव ठाकरे साहेबांचं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
ज्या ग्रामपंचायतीचे निकाल लागले त्या निकालामध्ये चांगलं यश हे मतदारांच्या आणि शिवसैनिकांच्या श्रमामुळे आम्हाला मिळालेलं आहे. निश्चितपणे हा संपूर्ण जिल्ह्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं वर्चस्व आहे सिद्ध झालेलं आहे निकालानंतर. आणि मग त्यानंतर तातडीने आम्ही मुंबईला गेलो, आमचे शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली, आशीर्वाद घेतला, त्यांना संपूर्ण इथली वस्तू सांगितली आणि त्यांनी आनंद व्यक्त केला की हा कोकण आणि संपूर्ण जिल्हा हा शिवसेनेचा आमचा आपण आभार झाल्याबद्दल त्यांनी माझे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मतदारांच्या ठिकाणी आभार व्यक्त केले. सर काल भास्कर त्याचबरोबर यावरून येणाऱ्या काळात नितेश राणे आणि राजन साळवी यांच्यात शाब्दिक चकमकी वाढण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. दरम्यान यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.